इथे आपला एगलेस ब्रेड कॅरमल पुडिंग तयार आहे। हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे। मी तुम्हाला अजून एक कट करून दाखवते। बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका पूर्णपात्रे, पूर्णपात्रेच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत कॅरमल ब्रेड पुडिंग, जी की कमी साहित्यात आणि पटकन होते। त्यासाठी आपण चला आता सुरुवात करूया। मी इथे एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे। ही साधारण 150 ग्रॅम साखर आहे आणि याला लो फ्लेमवरती कंटिन्यू स्टर करायचं आहे। आपण इथे कॅरमल तयार करतो आहे, म्हणजे साखरेला कॅरमलाइज करतो आहे। मग काहीच नाही टाकायचं याच्यामध्ये, पाणी दूध काहीच नाही टाकायचं आहे। फक्त लो फ्लेमवरती याला कंटिन्यू स्टर करायचं आहे। थोड्या वेळामध्ये ती कॅरमलाइज होते। बघा फ्रेंड्स, कंटिन्यू स्टर करत करत मेल्ट होतीये साखर, तुम्ही बघू शकता। आणि याला चुकून पण लो हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे गॅस आपल्याला। जर केलं तर साखर जे आहे चढण्याची शक्यता असते। आता होतीच आहे आपली मेल्ट साखर आहे, ती मेल्ट झालेली आहे छान कॅलेमराइज। बघा, पण आपल्याला थोडासा ब्राऊन असा कलर करायचा आहे। या स्टेजला लक्षात ठेवायचं आहे, एकदम काही सेकंड्स लागतात त्याचा कलर चेंज व्हायला। आता हे बघा झालाय। आपण आता गॅस बंद करूया आणि इमिजिएट ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत पुडिंग, असं काही नाही आहे, इथे हा स्टीम घ्यायचा आहे। तुम्ही स्टीलचा वगैरे पण घेऊ शकता। आपल्या याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आणि याला असं सगळीकडे पसरवून स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि याला आपण असंच साईडला ठेवून देऊया। स्प्रेड झालंय बघा छान, कॅरमलायझेशन झालेलं आहे शुगरचं। आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। इथे मी चार ब्रेड ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत। हे व्हाईट ब्रेड आहेत, तुम्ही याऐवजी व्हीट ब्रेड पण घेऊ शकता, म्हणजे त्याचा कलरही छान येतो आणि शिवाय ते हेल्दी पण होतं। आता याचे हे कॉर्नर काढून मी याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे। मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बघा। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचे फ्रेश ब्रेड क्रम्स तयार करायचे आहेत। ते आपले कोर्स असे ब्रेड क्रम्स रेडी आहे बघा। आपण याला ट्रान्सफर करून घेऊया आणि नेक्स्ट स्टेपकडे वळूया। आता एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक कप म्हणजेच 200 ml दूध आहे हे जवळपास एवढं टाकायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर अंदाजाने टाकायची आहे, कसं गोड लागतं ते। मी इथे साधारण 4 चमचे साखर टाकली आहे। साखर पण विरघळते। त्याचबरोबर इथे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे मी। तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता, पण कस्टर्ड पावडरने एक फ्लेवर येतो छान त्याला, म्हणून मी ते घेतलं आहे। इथे आपल्याला 3 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर टाकायचं आहे आणि याला विक्स करायचं आहे छान, म्हणजे याच्यामध्ये लम्प्स नाही राहणार। 1-1 चमचा टाकून विक्स। त्याच्यामध्ये प्रॉपर कस्टर्ड पावडर मिक्स झालंय बघा। आता आपण गॅसवरती ठेवूया, लो टू मिडियम फ्लेमवरती ह्याला विस्करणी कंटिन्यू विस्क करायचं आहे। तसं चमचा नाही करू शकता तुम्ही, पण याने लम्प्स पडत नाहीत, त्यामुळे ह्याला कंटिन्यू विस्क करायचं आहे। आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट लागतात आणि हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते। आता हे बघा, मला 3 मिनिटं लागलेले आहे। हे जेव्हा स्पॅचुला त्याच्यामध्ये टाकला तेव्हा हा जेव्हा कोटेड होतो त्याला, तेव्हा असं समजायचं की आपलं रेडी आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे एवढा मिल्क पावडर टाकूया। हे ऑप्शनल आहे, पण यांनी एक छान टेस्ट येते, त्याच्यामुळे मी हे प्रेफर करते नेहमी। बस याला लम्स पडू नये म्हणून यालाही मिक्स करायचं आहे। आपण गॅस बंद करूया। हे झालंय छान। आता ह्यामध्ये हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते 1-1 चमचा टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये। एकदम टाकले तर त्याच्यामध्ये ते पूर्ण लम्प्स येतात आणि मग आपल्याला ते हँडल करायला अवघड जातं, त्याच्यामुळे 2-2 चमचे टाकत त्याला स्टोर करायचं आहे। हे बघा, मी परत 2 चमचे टाकते आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच ठेवायची। मी तुम्हाला सांगते कन्सिस्टन्सी आल्यावरती। फ्रेंड, ब्रेड क्रम्स सगळे मिक्स झालेले आहेत। आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे, मी तुम्हाला दाखवू शकते।
हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। आता आपल्याला या टीन मध्ये आपण जे केलेलं आहे बॅटर ते पोर करायचे। तुम्ही याच्याऐवजी मोठा टीन सुद्धा घेऊ शकता, माझ्याकडे हा अवेलेबल होता त्याच्यामुळे मी हा घेतला। असं काही नाही आहे ॲल्युमिनियमच पाहिजे किंवा सिलिकॉन पाहिजे, स्टीलच्या टीनमध्ये, स्टीलच्या कुठल्याही भांड्यामध्ये, कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। बॅटर टीनमध्ये टाकल्यावरती याला छान टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान स्प्रेड होईल आणि त्याचबरोबर वरतून जे आहे ते मस्त प्लेन करून घ्यायचं आहे। आपण इथे मी इडली पात्रामध्ये करतीये पुडिंग तयार। हे बघा मी इथे पाणी ठेवलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे पाणी जास्त नाही ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे टीनच्या खालीच पाणी असलं पाहिजे। त्याचबरोबर इडली पात्रामध्ये मी एक स्टँड पण ठेवू शकता तुम्ही किंवा प्लेटही ठेवू शकता, मी प्लेट ठेवली आहे। आणि यावरती आपल्याला हे टीन ठेवून द्यायचं आहे। आपल्याला साधारण 30 ते 35 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती ह्याला होऊ द्यायचं आहे। मध्ये तुम्ही 15 मिनिटाच्या नंतर चेक करू शकता, त्याच्यामधलं जर पाणी कमी झालं असेल तर थोडंसं पाणी ॲड करून 30 मिनिट होऊ द्यायचं आहे। फ्रेंड्स 30 मिनिट झालेले आहेत, प्रॉपर झालं आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि याला फक्त हे बघा झालं आहे आपलं प्रॉपर। आपल्याला याला वेट करावं लागेल 15 ते 20 मिनिट थंड होईपर्यंत। फ्रेंड्स 20 मिनिट झालेले आहेत, थंडही झालं आहे। आपण त्याला ते साईडने थोडंसं हे बघा निघालेलं तर आहेच आहे, अजून थोडंसं मोकळं करून घेऊया आणि नंतर अनमोल्ड करूया। मी सगळ्या साईडने करून घेतलेलं आहे बघा। आता आपल्याला याला अनमोल्ड करायचं आहे, जसं आपण केकसाठी करतो अशी एखादी प्लेट अशी ठेवून याला आणि थोडंसं टॅप करायचं। हे बघा थोडंसं टॅप केल्यावरच आपलं निघालेलं आहे। हे बघा ही जी वरची साईड आहे ही आपण कॅरमल केलेली शुगर जी आहे ती आहे आणि खालचं जे आहे ते कस्टर्ड मिक्सचर आहे। मी तुम्हाला याला छान कट करून दाखवते। याच्या आधी पहिले याच्यामध्ये जे थोडंसं आपलं कॅरमेल आहे उरलेलं, थोडंसं राहतं केक टीनमध्ये, ते टाकून घेऊया आणि याला मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा खूप सॉफ्ट झालेलं आहे याचं। आणि कट करताना पण काहीच त्रास नाही झालेला, आपल्याला अगदी सहज निघालेलं आहे। सी किती छान झालं आहे आपलं पुडिंग तयार। तर फ्रेंड्स ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर।